नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। खरेदीसाठी बाजारात उडालेली झुंबड, मिठाईच्या दुकानात मोदक, लाडूसाठी लागलेल्या रांगा, गणरायाची मूर्ती घरी नेण्यासाठी मूर्तीकारांच्या कारखान्यात सुरू असलेली लगबग, गर्दी आणि सळसळणारा उत्साह, अशा वातावरणात आज 9 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मोनरच्या कानाकोपरा मंगलमय झालाय। सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे आज घराघरात आगमन होणार आहे। कोरोनाच्या संकटातही नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहते। दरवर्षी वाजत गाजत गणरायाची मूर्ती आणली जाते, पण कोरोनाची सावट असल्यामुळे मोनरमध्ये यंदाही साध्या पद्धतीने गणरायाची मूर्ती नेण्यात आली। दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन हे ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीमध्ये धूमधडाक्यात होत असतं, पण गेल्या वर्षीपासून कोरोनाची सावट असल्यामुळे गणपती बाप्पा हे अगदी साध्या पद्धतीने घरोघरी नेत आहेत। तर आपल्यासोबत अखिल पाटील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया का गणपती बाप्पा तुम्ही आता घरी घेऊन जात आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? आता या 2 वर्ष झाल्यापासून कोरोनाची सावट असल्यामुळे आपल्याला पण गणपती उत्सव साध्या प्रमाणे नेऊ लागतो आहे, आणि शासनाचे काही निर्बंध असल्यामुळे आपण त्या जास्त तयारीनुसार जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे साध्याप्रमाणे नेऊ शकतो दरवर्षीप्रमाणे। या परिवर्षीप्रमाणे नेतोय आपण गणपती, यावर्षी 5वं वर्ष असल्यामुळे एकदम साध्याप्रमाणे नेतोय आपण गणपती। गणेश उत्सवाचे वेद भक्तांसोबत बाप्पालाही लागतात की काय, असे चित्र आज गणेश मूर्ती कला केंद्र शाणमधून बाहेर पडणाऱ्या मूर्तीकडे पाहताना जाणवत होते। पाटावर एटीत बसलेल्या मूर्ती प्रसन्न आणि हसऱ्या दिसत होत्या, अर्थात हे कसं मूर्तीकाराचे। मात्र वातावरण इतके प्रसन्न आणि आनंदी झालेले असते की आपल्या भावनेचे प्रतिबिंबच मूर्तीत दिसू लागते। बाप्पाची मूर्ती हाती घेतल्या क्षणीचा आनंदही आगळाच। हा आनंद मोनरमधल्या अनेक मूर्ती शाणबाहेर दिसून येत होता। सगळीकडेच रस्ते गर्दीने फुलले होते। चित्र शाणमधून आपली मूर्ती घरी नेण्यासाठी आज सकाळपासूनच भाविकांचा ओघ सुरू झालाय। बाप्पाला घरी नेण्यासाठी मोनरमध्ये टेम्पो, लहान गाड्या यांची परिसरातील गर्दी वाढू लागल्याने मोठी रेलचल पाहायला मिळाली। तर उद्या मंगलध्वनी, आरती आदी भक्तिमय वातावरणात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना होणार असून पुढील 10 दिवस हा उत्सव रंगत जाणार आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।